मी करतो करतो थांबा जरा 2 मिनिटं म्यूट आहे पहिला तर खूपच दुःखाची बातमी आहे, म्हणजे मला तर अगदी एवढं गहिवरून आलं आहे की बोलताच येत नाही खरं पाहिलं तर. पण त्यांची माझी भेट अगदी सुरुवातीला, मी अगदी शाळेत असताना मला बाबांचा म्हणजे भालजी पेंढारकरांचा कॉल आला होता प्रभात स्टुडिओला, तेव्हा मी तिकडे त्यांना पहिल्यांदा भेटले होते. आणि नंतर आम्ही माई माऊली म्हणून पिक्चर होतं, त्याच्यामध्ये त्या स्वतः होत्या आणि मला पहिल्यांदा त्या सिनेमात त्यांच्याबरोबर काम करण्याचा वेळ आली. आणि माझं नशीबच होतं की माझी सुरुवात तिथपासून झाली आणि त्यांनी अगदी मला मुलीसारखं सांभाळलं. म्हणजे कधीही मला असं वाटलं नाही की मला एक दुसरी आई मिळाली आणि माझ्या पहिल्या आईची कुठे कमतरता मला भासते असं मला कधीही वाटलं नाही. प्रत्येक वेळेस जपणं, ज्या ज्या सिनेमात आम्ही कामं केलेली आहेत तिथे सगळीकडे म्हणजे एवढ्या प्रेमाने मला जपलं की मला कधीच असं वाटलं नाही की मी नवीन आहे. त्याच्यानंतर पाटलाची सून म्हणून एक चित्रपट होता, त्याच्यातही आम्ही दोघींनी कामं केलेली आहेत आणि त्यांच्यावर काम करताना नेहमी नेहमी एवढा आनंद आलेला आहे. नंतर मग मी स्वतः निर्माती झाले, स्वतःचे सिनेमा बनवायला लागले. भिंगरी चित्रपट माझा जेव्हा सुपरहिट झाला तर त्यांनी एवढ्या प्रेमाने मला फोन करून बोलवलं आणि एवढं कवटाळलं की जसं असं वाटतं की स्वतःचीच आई आपल्या मुलीचा आनंद आणि प्रोग्रेस बघून जेवढा आनंद होतो तोच आनंद मला त्यांनी हे केला. नंतर भन्नाट भानू सिनेमा मी बनवत होते तेव्हा मी त्यांच्याकडे गेले, त्यांची तब्येत तर तेवढी म्हणजे बरी नव्हतीच, चालायला त्रास होता. पण म्हटलं दीदी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुम्हीही एका सिनेमात माझ्या काम करायला हवा. आणि त्यांनी भन्नाट भानू हा सिनेमा अगदी त्यांनी सांगितलं की मला बसता उठता येत नाही आहे, म्हटलं तुम्ही बिलकुल काही काळजी करायची नाही, मी सगळं काही तुमचं अगदी तुम्हाला कधी वाटणार पण नाही की तुम्हाला चालता येत नाही की बसायला त्रास झाला आहे. आणि तो सिनेमा करताना त्या एवढ्या उत्सुकतात होत्या की जेव्हा गावाकडून माझी आई येते मुंबई चर्चगेट स्टेशनला आणि तिला ते स्टेशनाच्या बाहेर सगळ्या मोठ्या ट्रॅफिकमधून क्रॉस करायचं आहे तर असं वाटत होतं की भन्नाट भानू त्याच आहेत ज्या म्हणजे त्या चपळाईनी त्या क्रॉस करत होत्या. इथपर्यंत काही क्लायमॅक्सला त्यांना आमची ॲक्शन असते त्या ॲक्शनमध्ये त्यांची पळापळी दाखवले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला. आणि माझं हे सौभाग्यच आहे की मला दिदींच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे मी त्या सिनेमाचं डायरेक्शन केलं आणि एवढ्या महान व्यक्ती ज्या होत्या त्यांना मी डायरेक्ट करू शकले आणि तो सिनेमा गोल्डन ज्युबली झाला हे माझं भाग्यच आहे. आणि दीदी ह्या अशा होत्या की सगळेच त्यांना दीदीच बोलायचे पण त्यांनी सगळ्यांना आईचं प्रेम दिलं. आणि त्यांचं जाणं मला नाही वाटत नद घातली किंवा नऊवारी नेसल्या की त्या मग वहिनी असो बहीण असो आई असो असं रूप परत दिसणार नाही, मला नाही वाटत एवढं सुंदर रूप असं परत दिसणार नाही. आणि त्यांच्या जाण्याची खंत मला असं वाटतं की आपण आनंद करूया की अशा व्यक्ती आपल्याला महाराष्ट्राला भेटल्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.